बनावट हिंदू दहशतवाद्याच्या नावाखाली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी 2011-12 मध्ये देशात आणीबाणी लागू करणार होत्या असा आरोप भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी केलाय. त्यांनी याबाबत निर्णयही घेतला होता, मात्र तत्कालीन लष्कर प्रमुख व्ही के सिंग यांनी त्यांना असं करण्यापासून रोखलं असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. देशात आणीबाणी लागू करण्याच्या 41व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. केजरीवाल यांच्या आयआयटी खरगपूर येथील प्रवेशाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. Let me tell you, in 2011-12, Ms. Sonia Gandhi was planning to declare a state of emergency in the country. And she had cooked up this Hindu terror business. So I think I call upon Mr. Kejriwal to give an explanation. Did he get into IIT through merit, or he got in by these skullduggeries that used to take place? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.